1 जुलैपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून सर्व विद्यार्थ्यांची शाळेमध्ये लगबग सुरू झाली आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये घडला असल्याचे उघडकीस आले आहे. एका 50 वर्षीय शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं जिल्हा परिषदच्या शाळेमधील वर्ग 4th मध्ये शिकत असणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. अकोला शहरातल्या गुर्धी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात अकोला शहरातल्या सिव्हिल पोलीस स्टेशनमध्ये शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रमणी चव्हाण यांच्याविरुद्ध पास्को बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व त्याची पत्नी हे गुर्धी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये खिचडी बनवून वाटप करण्याचे काम करतात. 4 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान आरोपीने पीडिताला एकट्यात खिचडी तयार करण्याच्या खोलीमध्ये नेऊन विनयभंग केला. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून 5 जुलै रोजी सदरचा गुन्हा दाखल केला असून आज 6 जुलै रोजी आरोपी चंद्रमणी चव्हाण याला पोलिसांना पकडण्यात यश मिळाले आहे. सदर प्रकरणी पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.